बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार यामध्ये व्यापार व उद्योग शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामधील व्यापार वृद्धीचे महत्त्व जाणले होते व्यापार वृद्धीमुळे आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माल येतो आणि मालाची उपलब्धता त्या ठिकाणी वाढते आपल्याला आपला माल त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर व्यापारामुळे आपल्या राज्यामध्ये संपत्ती पण वाढते यामुळे महाराजांनी व्यापारवृद्धीमध्ये महत्त्व ओळखून व्यापाराला चालना दिली तसेच साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा महाराजांच्या आज्ञापत्रातील हे वर्णन त्या ठिकाणी आपल्याला तत्कालीन व्यापार वृद्धीच्या बाबतीत महाराजांचा दृष्टिकोन लक्षात आणून देण्यासाठी उपयोगी ठरते सावकार म्हणजे सावकार या शब्दाचा अर्थ व्यापारी आणि या व्यापाऱ्यांमुळे आपल्या राज्याची प्रगती होते आर्थिक भरभराट होते हे महाराजांनी ओळखले होते त्याचबरोबर महाराजांनी अनेक उद्योगांना संरक्षण दिलं आपल्या स्वराज्यामध्ये मीठ उद्योगाला त्यांनी विशेषतः संरक्षण दिलं पोर्तुगीजांच्या प्रदेशामधून येणाऱ्या मिठावर त्यांनी जबर जकात बसवली हो त्यामुळे पोर्तुगीजांचे मीठ महाग झाले आणि पर्यायाने स्थानिक मिठाला त्या ठिकाणी मागणी वाढली अशा प्रकारे स्थानिक उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये प्रयत्न केले अशा प्रकारे बालमित्रांनो व्यापार व उद्योग याविषयी महाराजांचा दृष्टिकोन आपण या भागातून अभ्यासला आहे धन्यवाद